ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात नगर शहरातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर राहणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांना स्वबळावर सभापती निवडून आणणं अशक्य होणार असल्याने आघाडी करण्यासाठी सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते। रिक्त जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे समितीतील 16 सदस्यांचा कोटा पूर्ण झालाय। हे होऊनही सभापती पदासाठी निवड घेण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात गेला नव्हता, अखेर तो आता पाठवण्यात आला आहे। 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी 5, भाजपचे 4 आणि काँग्रेस व बसपा यांचे प्रत्येकी 1 असे सदस्य असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्प म्हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या अर्थसंकल्पातून उज्ज्वल भविष्याचा संकल्प करण्यात आल्याचं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं आहे। अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून फार मोठ्या तरतुदी देशाला विविध विभागामध्ये केलेल्या आहेत। त्यामध्ये आरोग्य असेल, आरोग्यामध्ये ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण असेल, हॉस्पिटल मजबूतीकरण असेल, याच्यासाठी भरपूर पैसा देण्यात आला। त्याचबरोबर रस्त्यासाठी जवळपास 1 लाख कोटीचं बजेटमध्ये तरतूद करण्यात आली। ग्रामविकास असेल, जल जीवन मिशन असेल, अशा संयुक्तिक सगळ्या भागांना, सगळ्या विभागांना स्पर्श करून जाणारा हा अर्थसंकल्प होता। आणि हा अर्थसंकल्प नुसता फेब्रुवारी महिन्यापुरता मर्यादित नव्हता, मात्र कोविड सिच्युएशनमध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर साधारण मार्चपासून तर डिसेंबरपर्यंत विविध योजनांची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली। 20,000 कोटीचं पॅकेजमध्ये घोषित केलं होतं आणि म्हणून जर संपूर्ण 1 वर्षाचा अर्थसंकल्प पाहिला आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारने त्या ठिकाणी कोविडच्या परिस्थितीमध्ये देशाला आधार द्यायचं काम केलं, मला असं वाटतं की पुनश्च एकदा माननीय पंतप्रधानांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध करत गोरगरिबांसाठीच ते नेतृत्व आहे, सरकार हे गोरगरिबांचं आहे या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी केल्या। दिल्लीच्या सीमेवर 2.5 महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचं आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदून किसान संघर्ष आणि समन्वय समिती महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आलाय। या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर रेल्वे रोकोची हाक देण्यात आली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात बंदोबस्तासाठी असल्याने आंदोलकांना रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आलंय। ऐतिहासिक लिखाण असलेल्या पुस्तकाचा उपयोग अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणार आहे। यातून सर्वांना प्रेरणा मिळेल, त्यासाठी ऐतिहासिक लिखाणातून समाज मनाच्या स्थित्यंतराबाबत आणि तत्कालीन सामाजिक संदर्भाबाबत माहिती मिळावी असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज केलंय। अहमदनगरमधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र इथे पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते। नगरमधील सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभं करायचं आहे। या हॉस्पिटलला एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय। जिल्हा शासकीय रक्तपेढीला भारतात नीती आयोगाचा प्रथम मानांकन मिळाल्याबद्दल आमदार जगताप यांच्या हस्ते डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलाय, यावेळी ते बोलत होते। तसेच नीती आयोगाचा जिल्हा शासकीय रक्तपेढीला प्रथम मानांकन मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या नावलौकिकामध्ये भर पडल्याचं देखील आमदार जगताप यावेळी म्हणाले आहेत। शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।